आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगानं सी व्हिजील हे ऍप उपलब्ध करून दिले कोल्हापूर जिल्ह्यातून या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता निवडणूक आयोगानं विविध आचारसंहिता पथक तसंच भरारी पथक स्थापन केली आहेत याशिवाय आचारसंहितेचा कोणी भंग करू नये तसंच कोणी केल्यास याची तक्रार नागरिकांना करता यावी यासाठी निवडणूक आयोगानं सी व्हिजील हे ऍप उपलब्ध करून दिलंय आतापर्यंत या ऍपवर आचारसंहिता भंगाच्या तब्बल एकोणतीस तक्रारी दाखल झाल्या आहेत यामध्ये नऊ तक्रारी या निनावी आहेत एकोणतीस तक्रारींमध्ये आचारसंहिता जाहीर होऊनही राजकीय पक्षांनी लावलेले फलक न हटवणे भिंती चित्र अद्याप ही तशीच असणं यासह इतर तक्रारींचा समावेश असल्याचं नोडल अधिकारी नितीन बांगर यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकोणतीस तक्रारी आपल्या सेंटरला प्राप्त झालेल्या आहेत आणि आपण या पूर्णपणे एकोणतीस तक्रारी या पूर्णपणे डिस्पोज ऑफ केलेल्या आहेत आणि या माध्यमामध्ये लोकांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा पूर्णपणे वापर करून घ्यावा हो। सी व्हिज्युअल नावाच्या ॲपद्वारे नागरिक स्वतःची ओळख लपवून तक्रार नोंदवू शकतात गुगल प्ले स्टोर वरून हे ॲप डाउनलोड करता येतं फोटो आणि व्हिडिओ यांच्या मदतीनं नागरिकांना निर्भीडपणे आचारसंहिता भंगाची तक्रार देता येते तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येते मतदारांना पैसे मद्य अंमली पदार्थांचं वाटप करणं चिथावणीखोर भाषण शस्त्रांचा वापर पेड न्यूज भेटवस्तू किंवा पैशांचा आमिष दाखवणं मतदारांना मारहाण तसंच धमक्या अशा अनेक प्रकारच्या तक्रारी या ऍपच्या मदतीनं नागरिक करू शकतात